नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आज पुन्हा कपात, सर्वसामान्यांना दिलासा. श्री रामायण एक्सप्रेसला हिरवा कंदील, 16 दिवसात ऐतिहासिक प्रवास अनुभवण्याची संधी. संसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान होणार. अनेक मुद्द्यांवरून सरकार आणि विधेयकांमध्ये घमासान होण्याची चिन्ह. मुख्यमंत्री अकोल्यात 2019 मिशन मोडवर, विविध योजनांच्या पूर्ततेचे निर्देश. आणि जळगावात मृतदेहांची विटंबना, स्मशानभूमीतील सरपण संपल्यानं 4 तास मृतदेह बाहेरच. आणि आता बघूया सविस्तर वृत्त. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गेले काही दिवस कमी होताना दिसत आहे. गुरुवारी पुन्हा किमती घसरल्याचं दिसलंय. मुंबईमध्ये पेट्रोलच्या किमतीत 14 पैशांनी तर डिझेलच्या किमतीत 11 पैशांनी कपात झालीय. यामुळे सर्वसामान्यांना तात्पुरता का होईना दिलासा मिळालाय. दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किमती 15 पैशांनी कमी झाल्या तर डिझेलच्या किमती 10 पैशांनी कमी झाल्या आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलच्या किमतीत 14 पैशांनी कपात झालीय तर डिझेलच्या किमतीत 11 पैशांनी कपात झाली आहे. 4 ऑक्टोबरला पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्च स्तरावर पोहोचल्यानंतर केंद्र सरकारने लोकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 2.50 रुपये प्रति लिटर कपातीची घोषणा केली होती. तेलावरील एक्साइज ड्युटीतील सरकारने प्रति लिटर 1.50 रुपयांनी कपात केली होती आणि 1 रुपये प्रति लिटर कपातीचा भार तेल कंपन्यांना उचलण्यास सांगितला होता. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. श्री रामायण एक्सप्रेसला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. दिल्लीच्या सफरदगंज स्टेशनपासून या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय. यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विविध ठिकाणांना भेटी देण्यात येणार आहे. 16 दिवसांचा हा प्रवास श्रीलंकेमध्ये संपणार आहे. दिल्लीच्या सफदरगंज रेल्वे स्थानकातून या श्री रामायण एक्सप्रेसने धाव घेतली आहे. त्यानंतर ही एक्सप्रेस 16 दिवसांमध्ये प्रभू रामाच्या संबंधित प्रत्येक ठिकाणी प्रवास करणार आहे. भारतीय रेल्वेने सुरू केलेल्या रामायण यात्रेचा शेवट श्रीलंकेत होणार आहे. मात्र त्यासाठी चेन्नईवरून श्रीलंकेकडे विमानसेवेद्वारे प्रवासाची सोय करण्यात येणार आहे. या विमानात एकाच वेळी 800 प्रवासी प्रवास करू शकतात. दिल्लीतून सुरू झालेल्या या एक्सप्रेसचा पहिला थांबा हा अयोध्या असणार आहे. त्यानंतर नंदीग्राम, सातामरी, जनकपूर, वाराणसी, प्रयाग, श्री गवळपूर, चित्रकूट, नाशिक, हम्पी आणि रामेश्वरम या ठिकाणी ही विशेष रेल्वे थांबणार आहे. तर गाझियाबाद, मोरादाबाद, बरेली आणि लखनऊ येथून पर्यटकांना रेल्वेत बसता येणार आहे. IRCTCने नियोजन केलेल्या या रामायण यात्रा पॅकेजमध्ये 5 रात्री आणि 6 दिवस असणार आहे. या पॅकेजची एकूण किंमत ₹36,970 इतकी असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. संसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान होणार आहे. संसदीय प्रकरणातील कॅबिनेट कमिटीने बुधवारी राष्ट्रपतींकडे यावर सहमती मागितली आहे. या अधिवेशनात राम मंदिर, राफेल डील, तिहेरी तलाक, CBI वाद तसेच नोटाबंदीसारख्या मुद्द्यांवरून सरकार आणि विरोधकांमध्ये घमासान होण्याची चिन्ह आहेत. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मध्य प्रदेश, राजस्थान सहित 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल येणार आहे. याचा परिणाम अधिवेशनाच्या कामकाजावरही पाहायला मिळू शकतो. यावेळी सर्वांची नजर राम मंदिर उभारणीबाबतच्या सरकारच्या भूमिकेवर असणार आहे. कारण भाजपाचे राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांनी या प्रकरणी खासगी विधेयक आणणार असल्याची घोषणा केली होती. तर संतांकडून सरकारला याच अधिवेशनात राम मंदिराचा मार्ग मोकळा करण्याची मागणी होत आहे. सरकारकडूनही आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी राम मंदिर उभारण्याबाबत अध्यादेश किंवा विधेयकाचा सहारा घ्यायचा यावर मंथन सुरू आहे. त्याशिवाय राफेल डील, CBI मधील अंतर्गत वाद, RBI, 3 तलाक आणि नोटबंदीच्या मुद्द्यावरूनही विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर हल्लाबोल करतील. तर तिहेरी तलाकच्या बाबत संसदेत विधेयक पारित करण्यात अपयशी ठरले आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. अकोल्यात संभाव्य दुष्काळ आणि विविध विकास कामांचा
मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलाय. जिल्हा प्रशासन, महापालिका तसेच कायदा सुव्यवस्था यांचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांची नजर 2019 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांवरच होती. पाहूया हा रिपोर्ट. महापालिकेच्या अमृत योजनेसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सवर राज्याच्या सचिवांशी चर्चा करतानाही ही योजना डिसेंबर 2019 पर्यंत नाही तर सप्टेंबर 2019 पर्यंत पूर्ण करा, डिसेंबरमध्ये पूर्ण कराल तर आम्हाला काय फायदा, अशी मिश्किल टिप्पणीही मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे मुख्यमंत्री निवडणूक मोडवर पोहोचले असल्याचं स्पष्ट संकेत मिळाला आहे. नियोजन भवनात आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तब्बल 5 तास विविध योजनांची स्थिती जाणून घेतली. यावेळी नगरविकास आणि गृह राज्यमंत्री तसेच अकोल्याचे पालकमंत्री डॉ रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी अकोल्यातील तब्बल 114 गावांकरता पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याचं सांगत या सर्व योजना एप्रिल 2019 पर्यंत पूर्ण होतील अशी ग्वाही दिली. विशेष म्हणजे 4.5 वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याचा हा विक्रमच असल्याची टिप्पणी त्यांनी केली. यामध्ये खारपान पट्ट्यातील 181 गावांसाठी 318 कोटींच्या योजनेचाही समावेश असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान आवास योजना अतिक्रमित घरांना नियमित करून आवास योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असो की मागेल त्या शेततळे ही योजना असो, प्रत्येक योजना सप्टेंबर 2019 पर्यंत पूर्ण झाली पाहिजे असे निर्देश प्रशासनाला त्यांनी दिले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अकोला. जळगावातील स्मशानभूमीत सरपंच संपल्याने 2 मृतदेह तब्बल 4 तास बाहेर उन्हात होते, त्यामुळे मृतकांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय. जिवंतपणी सुविधा मिळाल्या नाहीत पण मेल्यानंतरही अशी विटंबना असे म्हणत नागरिकांनी संबंधित प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. जळगावची लोकसंख्या ही 5 लाखापेक्षा जास्त आहे, मात्र महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे आज स्मशानभूमीत एक मृतदेह जाळण्यासाठी सरपण नसल्याने 4 तास मृतदेह हा उन्हात पडून होता. जळगावात कुणाचाही मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यविधीसाठी महापालिकेची 1500 रुपये किमतीची पावती फाडावी लागते. त्यानंतर स्मशानभूमीत मृतदेह जाळण्याची परवानगी नातेवाईकांना मिळते, मात्र मणपाची पावती फाडून देखील मृतदेह जाळण्यासाठी लागणारे सरपण संपल्यानं शंकर कोळी आणि महिला गंगूबाई वडेवार यांचे मृतदेह गेल्या 4 तासांपासून बाहेर उन्हात पडून आहेत. मृतदेह जाळण्यासाठी महापालिकेकडे सरपण नसल्यानं पुन्हा एकदा हा गलथान कारभार चर्चेत आला आहे. तसेच जे गरीब लोकांचे मृतदेह स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येतात त्यांचं काय, जर सरपण नसेल तर हे लोक बाहेरून सरपण विकत घेऊ शकत नाही, यांनी काय करावे असा सवाल यावेळी नागरिकांनी उपस्थित केला. माझी आजी वृद्धपकाळाने वारली आणि इथे पक्षधामवर आलो असता प्रवेश गेटवर उभे झालो तेव्हा आम्हाला काढायची व्यवस्था झालेली नाही, आम्ही वाट पाहिली बाहेरच. त्यानंतर आतमध्ये सुद्धा आमचा 1 तास पूर्ण गेला. त्यानंतर आम्ही काढायची विचारपूस केली महानगरपालिकेच्या अंडर कस्टडीमध्ये, त्यांच्याकडून काही आम्हाला प्राप्त झालेलं नाही. त्यानंतर हे काड्या आम्ही बाहेरून घेतल्या गेल्या. त्यानंतर आमचे हे तुमचं नाव हे मामाचे पावती वेगळे पावते वाढता वेगळे माणसं कशा शेटायचे आणि माणसं कशा शेटायचे आणल्यापर्यंत तुम्हाला जळगाव महानगरपालिकेचा मी वकील मी तुमचा वकील आहे. तुमची बाजू पडती असेल तर दंडाचं काम माझं काम आहे, तुम्हाला सांभाळण्याचं तुमच्या भांडील मी तिथं आयुक्तांसोबत असं आयुक्त साहेब बोलू शकतो.
आता हे पार्टवाने नाही सांगितलं मला ही आता त्या बाजूला हे ऐकण्याचा नगरपालिकेची तांत्रिक अडचण आपण सोडवू शकतो नगरपालिका फॉरेस्ट विभागाचं आहे का मामा कडून मामा करणार मामा बी आमदार आहे ज्यांच्या गावचे मामा कडून आता हे मामाची मामाने खाजगी कोणाला घ्यायची त्यांचा काय विषय सर आज सकाळी 10 वाजता आम्ही अंतिम डेड बॉडी घेऊन आल्यानंतर जळगाव स्मशानभूमीमध्ये असं निदर्शनास येत आहे की इथं एक तर ऍडव्हान्समध्ये कोणाची तरी पावती फाडून आणा किंवा 1500 रुपये रोकडे देऊन तुम्ही राखण्याची व्यवस्था करा. पैसे देऊन सुद्धा इथं सरपणाची व्यवस्था होत नाही. 2 तासानंतर आम्हाला त्या लाकडं कुठेतरी जमाजमा करून डेड बॉडीची विल्हेवाट करावी लागते आहे. तर जळगावच्या ज्या काही भरपूर विकास योजना आहेत त्या योजनेवरचा थोडा खर्च कमी करून आम्हाला लक्झरी नको दुसऱ्या कोणत्या गाड्या नको फारसा रोडच्या सुविधा नसल्या तरी चालतील पण कमीत कमी अंतिम यात्रेवरती होणारा खर्च हा नगरपालिका स्वतः कशी सहन करू शकते नसेल तर आमच्यावरती इतर टॅक्सच्या रूपाने रक्कम चार्ज करण्यात यावी ती आम्ही भरण्यासाठी जळगावचे सगळे नागरिक सर्वस्व जबाबदार आहोत आणि आम्ही भरणार आहोत पण कमीत कमी अंतिम यात्रेच्या वेळेस आम्हाला सरपण पुरवठा करण्यात यावा. यात कोणत्याही प्रकारचं राजकारण करण्यात येऊ नये. यात प्रकरणात कोणाचा विरोध नाही आहे. सगळ्यांच्या सहकार्याच्या भावनेने आम्ही नगरपालिका आहे आमचीच नगरपालिका आहे आणि आम्हीच नागरिक आहोत. आमच्या सोयीसाठी कोणीतरी सर्वस्व जबाबदारी घेऊन हे कार्य पार पाडावं अशी हात जोडून आयुक्त साहेब आमचे आमदार राजूबाबा भोळे अश्विन सोनवणे यांना नम्र विनंती. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी जळगाव. नाशिकमध्ये किसान महासभेकडून आपल्या विविध मागण्यांसाठी लॉग मार्च काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. या मोर्चात अनेकांचा सहभाग दिसून आला. दरम्यान मोर्चाकरांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. यावेळी वनाधिकार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून अपात्र केलेल्या फॉरेस्ट प्लॉट धारकांचे प्लॉट पात्र करण्यात यावे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना धान्य आणि जनावरांना चारा देऊन शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये भरपाई द्यावी. नदीजोड प्रकल्प रद्द करून ते पाणी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात देण्यात यावे. या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. समाधानकारकपणे हाताळल्या गेल्या नाही किंवा त्याला समाधान केलं नाही तर आम्हाला पुढची पावलं उचलावी लागतील आणि त्याच्यासाठी अजून जास्तीचा आम्ही लोकांना तयारी करायला लावू आणि सरकारला हे जे काही आमचे प्रश्न आहेत ते सोडवायला भाग पाडू. कारण मागच्या वेळेस जो आम्ही लॉंग मार्च काढला त्याच्यातली एकही मागणी आतापर्यंत पूर्ण झालेली नाही. हे सरकार म्हणजे निव्वळ कोणी गेलं तर त्याला हो म्हणतं आहे परंतु काम मात्र पूर्ण केलं जात नाही आणि म्हणून आमचं एकदा सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत. कलेक्टरकडं सरकारची धोरणं कलेक्टर इथं सांगू शकतील असं पण मानत नाही परंतु जे सरकारने घेतलेले निर्णय आहेत ते सुद्धा इथं पाळले जात नाही आणि म्हणून आम्ही इथंपर्यंत आलेलो आहोत. शालिनी प्लस साठी अमोल जाधव नाशिक. बालदिनाची पुसटशी कल्पना आणि अनुभूती ऊसतोड कामगारांच्या मुलांना मिळत नाही. या उपेक्षित मुलांना बालदिनाचा उत्साह मिळावा आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी अविरत राहावी याकरता म्हाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांनी स्वतः परिसरातील ऊसाच्या शेतात जाऊन ऊसतोड कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. पाहुयात हा वर्दीतला माणुसकी दाखवणारा रिपोर्ट. आई वडिलांसोबत ऊस तोडणीसाठी आलेल्या या मुलांना शाळेपासून 6 महिने कोसं दूर राहावे लागते. मुलांची शाळेविषयीची गोडी कायम राहावी याकरता म्हाडा पोलीस निरीक्षक यांनी शहराच्या परिसरात ऊस तोडणी सुरू असलेल्या ऊसाच्या फळात जाऊन आई वडिलांसोबत काम करत असलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्य भेट दिले. पोलीस अधिकारी येऊन आपल्याला शाळेचे साहित्य भेट देणार असल्याची कोणतीही कल्पना नसताना मुलांना मिळालेल्या या साहित्यरूपी भेटीतून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाच्या आणि आनंदाच्या लहरी दिसून आल्या. शाळेचा संपर्क तुटलेल्या निरागस मुलांच्या हातात कोयता आणि ऊसाचे पाचट असतात मात्र त्यांच्या हातात आज अनपेक्षितपणे शाळेचे साहित्य होते. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता. तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांना फराळ चॉकलेट आणि मनगटी घड्याळचे वाटप करून त्यांना बालदिनाचा उत्साह मिळवून दिला. समाजात शहरी भागात विविध कार्यक्रम बालदिनी होतात मात्र ऊसतोड कामगारांची मुले यापासून वंचित राहतात. त्यांना याचा आणि शिक्षणाची गोडी मिळावी तसेच सामाजिक बांधिलकीतूनच हा कार्यक्रम राबवल्याचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी सांगितलं. पोलीस स्टेशन आणि यांच्या अंतर्गत
खाऊचे वाटप आणि पुस्तकाचे शालेय पुस्तकाचे वाटप लहान बालक दिनानिमित्त करण्यात आलेले आहे आणि हे बालक आहेत हे शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून किंवा त्यांचं आहे शिक्षण सातत्य टिकून राहावं या उद्देशाने हा कार्यक्रम आज रोजी राबवण्यात आलेला आहे. आज माडा पोलिसांतर्गत बालदिनानिमित्त जे सामाजिकदृष्ट्या बालकं शाळेनिमित्त जे आईवडिलांबरोबर काम उसतोडीच्या कामानिमित्त बाहेर आलेले असतात ही सामाजिक बांधिलकी म्हणून आज त्यांना शालेय पुस्तकाचे वाटप तसेच खाऊचे वाटप माडा पोलिसांतर्गत करण्यात आलेलं आहे. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे, सोलापूर. करमाळ तालुक्यातील सरबडोह या गावाचा सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक आला. त्यामुळे ज्यांनी या कामात योगदान दिले त्यांचा गौरव करण्यासाठी कृतज्ञता आणि गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती दिसून आली. यावेळी श्री साई सरपणात कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीनं रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर आणि 1001 वृक्ष वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन या निमित्तानं करण्यात आलं होतं. यावेळी गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे, किशोर कुमार शिंदे, अरुण चौगुले आदींची भाषणे झाली आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि भारत महाविद्यालय जेऊळ यांच्या वतीनं प्रबोधन आणि गुणदर्शन कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. बक्षीस भेटलं आणि त्यानंतर कळलं की सरबडो हे गाव एक तालुक्यात आहे आणि त्याला कुठले कुठले हे झाले. आमचं दुर्भाग्य की आम्ही त्या काळात ज्यावेळेस एका तुम्ही 45 दिवस पाणी फाउंडेशन मध्ये वेगवेगळे समजा बीजीएस असेल, पत्रकार संघ असेल, गावकरी असेल यांना आपला सहभाग नोंदवून आपल्या गावात पाणी फाउंडेशनचं काम केलं आणि गावाला बक्षीस भेटलं. त्यावेळेस आम्ही नव्हतो येणाऱ्या कालावधीत ज्यावेळेस आपलं पाणी फाउंडेशनचं नेक्स्ट इयर मध्ये काम असेल तर त्यावेळेस आम्ही इथं असणार आहेत. तहसीलदार साहेब किंवा प्रांत ते पण येणार होते पण त्यांना तत्काळ मीटिंग लागल्यामध्ये काही येऊ शकले नाही. तर प्रशासनाच्या वतीने मी हे करतो की तुम्हाला पाणी फाउंडेशनचा पुरस्कार भेटला पण येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही संत गाडगे बाबा अभियान आहे त्यानंतर स्मार्ट ग्रामचं आपल्याला तालुका लेवलचं बक्षीस भेटतं पण गावातल्या लोकांचं बघितलेला उत्साह त्यानंतर गावातल्या प्रत्येक समूह व्यक्तीचं असणारं कंट्रीब्युशन आणि आल्यापासून बघतोय मी आणि खऱ्या अर्थानं आमच्या करमाळकरांचे सर्वांचे काळजाचे ठोके झुकले जात होते की काय होतंय शेलगावला मिळतंय का सरबडोला मिळतंय का पोथऱ्याला मिळतंय का अन्य कोणत्या गावाची यात निवड होते. पण खऱ्या अर्थानं सरबडोचं नाव जाहीर झालं आणि चौगुले सरांचा उपस्थित ग्रामस्थांचा आमिर खान बरोबरचा एक फोटो कधी नाही तो करमाळा तालुक्याच्या निमित्तानं सगळ्यांना पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं वेगळं वातावरण कारण सोपं नाही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा होतोय सर्व पक्षांचे पदाधिकारी तिथे ठाकरे असतील अजितदादा पवार असतील सर्वच उपस्थित मुख्यमंत्री असते आणि अशा वेळी करमाळा तालुक्यातल्या एखाद्या गावाची मंडळी पुढे जाऊन तो पुरस्कार घेत आहेत ही करमाळकरांच्या दृष्टीने अभिमानाचीच नाही तर खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आणि प्रेरणेची गोष्ट आहे असं म्हणून मी या सोहळ्याकडे पाहतो. खर तर ही सगळी गोष्ट एका वेगळ्या दृष्टीने आम्हाला पाहता येईल. आज कृतज्ञता सोहळा आपण या ठिकाणी संपन्न केलाय सत्कार गौरव सोहळा आपण या ठिकाणी संपन्न केलाय. आपल्या गावातील सर्व घरातील म्हणजे वृद्ध असतील किंवा इतर असतील घरचं सगळं काम उरकून ज्या महिलांनी मोठ्या उत्साह आणि उत्स्फूर्तपणे कामाच्या ठिकाणी सहभाग नोंदवला सक्रिय सहभाग नोंदवला तर त्यांचा आपण या ठिकाणी एक टाळ्या वाजवून त्यांचा आपण विशेष असा अभिनंदन करावं असं आपल्याला आवडतं. आज तुमच्या गावामध्ये तुमच्या गावाला पुरस्कार मिळाल्याचा आनंद जितका तुम्हाला आहे तितकाच आमच्या टीमला सुद्धा आहे. आणि त्यावेळीची एक छोटीशी आठवण मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मास्टरसाहेब ज्यावेळी पाणी फाउंडेशनची कामं सुरू झाली 8 एप्रिलला सुरुवात होणार होती त्यावेळी रात्रीच्या 12 वाजल्यापासून काही देहवेळी लोक त्या कामावर टिकाव फावडी घेऊन गेली आणि ती मुसकी लोक त्या ठिकाणी जात असताना इतर लोक मात्र बघ्याची भूमिका घेत आता ह्यांच्याशी काय होणार अशा पद्धतीनं कट्ट्यावर चौकात दुसऱ्या दिवसापासून गप्पमाचन देखील दिसून आले. तुमचं जसं झालं पण हळूहळू जो प्रवाह आहे तो प्रवाह विकास कामाचा वाढत गेला आणि त्यामध्ये सगळे लोक येत गेले. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे, करमाळा. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे.
उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ। सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा जीवन रक्षा। विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आता पाहूया पुढील वृत्त। आता लवकरच 75 रुपयांचे नाणे चलनात येणार आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे प्रथम तिरंगा फडकवल्याच्या घटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून सरकार 75 रुपयांचे नाणे चलनात आणणार आहे। या संदर्भातील नोटिफिकेशन अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे। अधिसूचनेनुसार 75 रुपयांच्या या नाण्याचं वजन 35 ग्रॅम असेल। 50% चांदी, 40% तांबे आणि 5% झिंक आणि 5% जस्त धातूपासून हे नाणं बनवलं जाणार आहे। या नाण्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा छापलेली असेल। सेल्युअर जेलच्या मागे तिरंग्याला सलामी देणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा नाण्यावर मुद्रित केली जाणार आहे असं अधिसूचनेत म्हटलं आहे। त्यांच्या प्रतिमेखाली 75 अंक लिहिला आहे। यासोबतच नाण्यावर देवनागरी आणि इंग्लिशमध्ये प्रथम ध्वजारोहण दिवस असंही लिहिलेलं असेल। सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअरमध्ये 30 डिसेंबर 1943 रोजी पहिल्यांदा तिरंगा फडकावला होता। दरम्यान 21 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकावला होता। तसेच आझाद हिंद सरकारच्या स्थापनेची 75व्या वर्षानिमित्त स्मारक पट्टिकेचंही अनावरण केलं होतं। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली। राफेल करारासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मोदी सरकारवर निशाणा साधलाय। राफेल करार हा बोफर्स घोटाळ्याचा बाप आहे, पण बापाने गुन्हा केल्याचा एकही पुरावा हाती नाही असं म्हणत शिवसेनेने आपलं मुखपत्र असलेल्या सामन्याच्या अग्रलेखातून सरकारवर टीका केली आहे। सरकारने राफेल विमानाच्या उपयुक्ततेबाबतचा तसेच किमतीबाबतचा मोहरबंद तपशील सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्द केला होता। या पार्श्वभूमीवर आज सामनाच्या अग्रलेखात राफेल करारावरून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे। राफेल व्यवहारासंदर्भात जे बंद पाकिट सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केले गेले त्यात सत्य आहे की ते पाकिट कोरेच आहे ते कोणाला कसे कळेल। महाराष्ट्रात ज्याप्रमाणे जलसंधारण घोटाळा झाला नाही त्याच धर्तीवर संरक्षण खात्यात राफेल घोटाळा झाला नाही ते आता मान्य करायला हवे असा टोला यातून लगावण्यात आला आहे। महाराष्ट्रात 70,000 कोटींचा जलसंधारण घोटाळा झाला आणि त्यात अजित पवारांपासून तटकरेपर्यंत अनेक तालेवार नेत्यांची नावे आली। शरद पवार यांच्या विरोधात अण्णा हजारे, खैरनार या मंडळींकडे ट्रकभर पुरावे होते, तर अजित पवारांविरोधात जलसंधारण घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे भाजप नेतृत्वाकडे होते। ही बैलगाडी सरकारची मुदत संपत आली तरी न्यायालयात पोहोचली नाही अशी टीका अग्रलेखात करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। शालेय विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत। दिवाळीची सुट्टी म्हणजे सर्वप्रथम आठवण येते ती मामाच्या गावाची। बहुतांश मुलांना सर्वात जास्त प्रिय असते ते मामाचे गाव, पण ज्यांना मामाच नाही त्यांचे काय। राज्यात अशी अनेक अनाथ मुले आहेत की त्यांना आई वडील नाहीत, त्यांना मामा कुठून मिळणार, पण नशिबात असेल तर मामा भेटतोच। असाच राज्यातील अनाथ मुलांना मामा मिळालाय, तोही अवघ्या महाराष्ट्राचा कुलदैवत असणारा खंडोबा देव। पाहूया हा रिपोर्ट। कस्तुरबा गांधी ट्रस्टने अशी एक मामाच्या गावाची सहल आयोजित केली आहे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा गडाची। राज्यातील बालग्राम महाराष्ट्र संचलित संस्थांमधील पनवेल, मालेगाव, नाशिक, सासवड, धारणी या ठिकाणांहून 1,625 निराश्रित निराधारांची 3 दिवसांची दिवाळी मामाच्या गावाची सहल आयोजित केली आहे। या 3 दिवसात सासवड येथे बाल आनंद मेळा, त्याचबरोबर पुरंदरमधील प्रेक्षणीय स्थळांना भेटी आणि विशेष म्हणजे खंडोबा मामाच्या गडाच्या भेटीचे आयोजन केले आहे।
सकाळी या मुला मुलींनी जेजुरी गडावर जाऊन खंडोबा मामाचे दर्शन घेतले. मामाचा जयघोष करत भंडार खोबऱ्याची मुक्त हस्ताने उधळण केली. त्याचबरोबर गडाजवळच असणाऱ्या वनविभागाच्या बालोद्यानमध्ये चांगलीच रमली होती. या मुला मुलींना देवस्थानाच्या वतीने सुग्रास भोजनाबरोबरच शालेय साहित्य भेट देण्यात आले. मी रेणुका चंद्रशेखर कोळी, आम्ही शिवाजीनगर कस्तुरबा आश्रमामधून आलो आहोत. आम्ही इथे दिवाळीच्या सहलीसाठी आलो आहोत. आम्हाला मामा वगैरे कोणी नाही. खंडोबा हे आमचे मामा आहेत म्हणून आम्ही आमच्या मामाच्या घरी आलो आहोत. इथे येऊन आम्हाला खूप बरं वाटतं. महाराष्ट्रातील अनाथ निराधार संस्थांमध्ये काम करणाऱ्या संस्थापैकी बालग्राम महाराष्ट्र ही संस्था महाराष्ट्रातल्या मुलांसाठीच्या बालानंद मेळा आयोजित करत असते. यावर्षी मामाचा गाव म्हणून आम्ही सहल हे केलेली आहे आणि आम्ही आज पुरंदर तालुक्यातील खंडोबा मामाच्या गावात सुद्धा आलो आहोत. 1,625 मुलं ज्यांना आई वडील नाहीत अशा मुलांना, पालक नसलेल्या मुलांना आम्ही मामाच्या गावाला घेऊन आलेलो आहोत. आणि 3 दिवसाची आमची ही सहल असून यामध्ये खंडोबा देवस्थानाच्या विश्वस्तांनी खूप चांगल्या मुलांच्या आनंदासाठी सहकार्य केलेलं आहे आणि मुलं आनंद लुटत आहेत. आणि आम्ही दरवर्षी करत असतो. यावर्षी कस्तुरबा गांधी ट्रस्टतर्फे हा मामाच्या गावची सहल आयोजित केलेली होती. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात मोबाईल धारक ग्राहकांना नेटवर्क मिळत नसल्यानं अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून नेटवर्क मिळत नसल्यानं आणि एकमेकांशी संपर्क साधण्यात अडचणी निर्माण होत असल्यानं मोबाईल ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील नेटधारक ग्राहकांना गेल्या काही दिवसांपासून नेटवर्क मिळत नसल्यानं आणि एकमेकांशी संपर्क साधण्यात अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या सर्व कारणांमुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक ठिकाणी असलेले मोबाईलचे टॉवर म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. या परिसरात जवळजवळ 80% लोक मोबाईल वापरतात. गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांना फोनवर एकमेकांशी बोलताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. या परिसरातून बोलत असलेल्या व्यक्तीचे बोलणे हे फोनवर बोलत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला नीट ऐकू जात नाही. बोलताना वारंवार आवाज खंडित होत आहे. या परिसरात बँकिंग व्यवहार करताना देखील अडचणी निर्माण होत आहे. याशिवाय नेटवर काम करत असलेल्या आणि सोशल मीडियाचा वापर करत असलेल्या सर्व लोकांना कंपनीच्या 2G 3G अजिबात स्पीड नसल्यानं चांदोली अभयारण्य पर्यटकांसाठी गेल्या महिन्यात खुले झाले असल्यामुळं या परिसरामध्ये पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र संपर्काचे साधन असलेल्या मोबाईलला रेंजच मिळत नसल्यानं नुसता मनस्ताप सहन करावा लागत आहे. या नेटवर्क धारकांना नेटवर्क नीट मिळावं अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे. किंवा पे बँकिंग करायचं असेल, गुगल पे वरनं पैसे ट्रान्सफर करायचे असतील, पेटीएमवरनं पैसे ट्रान्सफर करायचे असतील, एवढा हा प्रॉब्लेम येतोय की ऐनवेळी की क्षणाक्षणाला नेट जाते. आमच्यासारखा तरुण वर्ग सोशल मीडियाचा वापर करणारा वर्ग आहे, पण नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं किंवा नेटवर्क बरोबर नसल्यामुळं आम्हाला तसा वापर करता येत नाही. किंवा नॅशनल बँका वगैरे आपल्याकडे भरपूर आहे, पण नेट बँकिंग वगैरे त्यामुळं आपल्याला करता येत नाही. किंवा आम्ही मुंबईवरून येऊन आम्हाला नेट बँकिंग व्यवहार न करता येतो, त्यामुळं भरपूर प्रॉब्लेम येतो. त्यामुळं एअरटेल किंवा आयडिया, वडापोन या कंपनीनं नेटवर्क चांगला द्यावा आणि आम्हाला चांगली सर्व्हिस द्यावी ही आमची विनंती आहे. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, शिराळा. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार वरील वेब सिरीज आणि चित्रपटांमधील अश्लीलता, हिंसकता आणि अभद्र संवाद विरोधात दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे, त्यामुळे आता या सर्वांवरच सेन्सॉरशिप देण्याची शक्यता आहे. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार तसेच अन्य ऑनलाईन पोर्टल आणि ॲप्सवरील वेबसिरीज आणि चित्रपटांना भारतात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र वेबसिरीजला आता विरोधही सुरू झाला आहे. सेक्रेड गेम्स, गेम ऑफ थ्रोन्स या वेबसिरीजचा दाखला देत दिल्लीतील जस्टिस फॉर राईट्स फाउंडेशन या संस्थेने दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म म्हणजेच नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार आणि अन्य ॲप्सवर आक्षेपार्ह संवाद, हिंसाचार, अश्लीलतेचा भडीमार असलेले दृश्य दाखवले जातात. यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असून केंद्र सरकारने या संदर्भात नियमावली तयार करावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. सेक्रेड गेम्स,
वेब सीरीजमध्ये अश्लील संवाद हिंसक प्रसंगांनी भरलेले असतात असं याचिकेत म्हटलं होतं. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि कायदा मंत्रालयाने या संदर्भात नियमावली तयार करून संबंधितांना निर्देश द्यावेत अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. माहिती अधिकाराअंतर्गत मागवलेल्या माहितीनुसार सध्या वेब सिरीजवर नियंत्रण ठेवण्याबाबत नियमावलीच नाही असा दावाही याचिकाकर्त्यांचे वकील एच एस होरा यांनी कोर्टात केला. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आज पुन्हा कपात, सर्वसामान्यांना दिलासा. श्री रामायण एक्सप्रेसला हिरवा कंदील, 16 दिवसात ऐतिहासिक प्रवास अनुभवण्याची संधी. संसदेचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान होणार, अनेक मुद्द्यांवरून सरकार आणि विधेयकांमध्ये घमासान होण्याची चिन्ह. मुख्यमंत्री अकोल्यात 2019 मिशन मोडवर विविध योजनांच्या पूर्ततेचे निर्देश. आणि जळगावात मृतदेहांची विटंबना, स्मशानभूमीतील सरपण संपल्यानं 4 तास मृतदेह बाहेरच. आणि बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.